सामाजिक सांस्कृतिक आणि राजकीय विश्वातील प्रत्येक घटनेची बातमी पाहण्यासाठी न्यूज 24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी प्रिया, आपण पाहत आहात न्यूज 24 सह्याद्री। पाहूया शहरातील महत्त्वपूर्ण बातम्या शहराची खबर बातमध्ये। भिंगार व परिसरात गुन्हे करणाऱ्या सात सराईत गुन्हेगारांना हद्दपार करण्यासाठी महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 56 नुसार प्रत अधिकारी यांच्याकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे। वारंवार गुन्हे करणाऱ्या आरोपींना लवकरच हद्दपार केले जाणार असल्याची माहिती पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शशिकुमार देशमुख यांनी प्रसार माध्यमांना दिली आहे। कोरोनामुक्तीसाठी लसीकरण हा एकमेव पर्याय असून शहरात आता 100% लसीकरण होण्यासाठी नागरिकांपर्यंत लस घेऊन जावी लागणार आहे। जागतिक आरोग्य संघटनेने देखील याला पुष्टी दिली आहे। जिल्ह्यात लसीकरण वेगाने सुरू आहे, सर्वांचे लसीकरण व्हावे या भावनेने महापालिकेने सामाजिक संस्थांना बरोबर घेऊन नागरिकांपर्यंत जाऊन लस देण्याचे कार्य सुरू केले आहे। सर्वसामान्य नागरिकांना जास्त वेळ रांगेत न थांबता सहजासहजी लस उपलब्ध होणार असल्याची भावना घरघर लंगर सेवेचे हरजीत सिंग वाधवा यांनी दिली आहे। छावणी मंडळाच्या उपाध्यक्षपदी भाजपचे भिंगार शहराध्यक्ष वसंत राठोड यांची नियुक्ती झाली आहे। देशाच्या संरक्षण मंत्रालयाने ही नियुक्ती केली असून भारत सरकारच्या राजपत्रात तशी घोषणाही करण्यात आली आहे। संरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारीत येणाऱ्या अहमदनगर छावणी मंडळाच्या सदस्य मंडळाची मुदत मागील काही महिन्यांपूर्वीच संपली आहे। सार्वत्रिक निवडणूक अद्याप घेण्यात आलेल्या नसल्याने मुदत संपलेल्या छावणी मंडळावर संरक्षण मंत्रालयाने उपाध्यक्षपदाची नियुक्ती केली आहे। राठोड यांची मुदत 6 महिन्यांसाठी आहे। विकासाचे नियोजनपूर्वक कामे होणे गरजेचे आहे, जेणेकरून ती कामे पुन्हा पुन्हा करण्याची वेळ आपल्यावर येणार नाही। याच दृष्टिकोनातून पावले उचलली आहेत। जमिनीअंतर्गत पिण्याच्या पाण्याच्या लाईन भुयारी गटार योजना, जमिनीअंतर्गत लाईटच्या विद्युत तारांचे काम व रस्त्यांच्या दोन्ही बाजूस साईट गटाराची कामे, ही सर्व विकासात्मक कामे टप्प्याटप्प्याने सुरू आहे। अत्याधुनिक ग्रेडेड मशीनद्वारे शहरातील रस्त्यांचे कामे दर्जेदार होणार आहे। भविष्यकाळात नगर शहर हे महाराष्ट्रात विकसित महानगर म्हणून ओळखले जाणार असल्याचे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केले आहे। राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभाग व ग्रामविकास विभागाच्या मुख्यमंत्री ग्रामसडक योजना या खात्याकडे राज्यातील कंत्राटदारांची हजारो कोटींची बिले प्रलंबित आहेत। त्याच्या निषेधार्थ बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या वतीने राज्यव्यापी आंदोलन करण्यात आले। यावेळी दिवाळीपूर्वी ठेकेदारांची प्रलंबित देयके मिळाली नाहीत तर सर्व विकास कामे थांबवू, असा इशारा बिल्डर्स असोसिएशनच्या वतीनं राज्यव्यापी आंदोलन करून देण्यात आलाय। तर या बातम्यांसह येथेच थांबतोय, पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री।